हेलो फ्रेंड्स, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल फॅशन डिझायनर शीतल विथ टू स्टारमध्ये। आज आपण कटोरी ब्लाउज कसा कटिंग करायचा आणि कसा स्टिच करायचा ते बघणार आहोत। फ्रंट साईड आपण बघणार आहे। आता पूर्ण व्हिडिओ तुम्ही प्लीज स्किप न करता बघा, फुल व्हिडिओ बघा। इथे आपण पेपर कटिंग आधी करून घेणार। इथे मी पूर्ण उंचीमध्ये 2 इंच प्लस करणार आहे। इथे 13 आहे तर मी 15 घेतलेली आहे। इथे आपण सरळ रेष मारून पेपर कटिंग करून घेऊयात आधी, त्याने आपल्याला कटिंग करायला सोपं जातं। आता मी सिंगल पेपर घेतलेला आहे हा कटिंग करून। इथे आपण शोल्डर घ्यायचा, 6 इंचचं कटरी ब्लाउज आहे आपला, त्यामुळे आपण 6च घ्यायचा। इथे आपण 36 साईज बघत आहोत, 36, 38 आणि 40। सगळ्यांना आपण 6 सव्वा 6 घेतला तरी चालतो। इथे आर्महोल पण मी 6च घेतलेलं आहे। इथे सरळ रेष मारून झाली की आपण खालच्या बाजूला 1/2 इंचा आतमध्ये आपण मार्किंग करून सरळ रेष मारून घ्यायची पुढच्या आर्महोलसाठी। आता इथे आपण सरळ रेष मारून घेऊयात आणि इथे आपण छातीचा 4th भाग आधी घ्यायचा आणि त्यामध्ये 1.5 इंच प्लस करायचं। तुम्हाला 2 इंच जर ठेवायचं असेल तर तुम्ही 2 इंच पण ठेवू शकता। मी ते 1.5 घेतलेलं आहे। खाली पण सेमच घेतलेलं आहे। आता इथे खाली खूप लोकांना प्रश्न पडत असेल, इथे कमरेचा 4th का घेतला नाही, सेमच का घेतलं? तर इथे बघा, तुम्हाला समजून सांगते, इथे जर कमरेचा 4th घेतला तर किती येईल? 8 येईल। त्यामध्ये परत आपण 1.5 इंच प्लस करणार, पुन्हा टकसाठी 1 इंच प्लस करणार, शेवटी माप तेवढंच येतं। त्यामुळे सेमच घ्यायचं, काहीच फरक पडत नाही त्यामध्ये। इथे 1 इंच घेऊयात आपण मागच्या आर्महोलसाठी। आता इथे काही लोकांना आर्महोल द्यायला जमत नाही, आकार द्यायला जमत नाही नवीन लोकांना, तर इथे आपण वरून 1/2 मध्यभागाला आणि इथे खाली मध्यभागाला आपण टिक मारून घ्यायची आणि 3 डॉट हे जे तयार झालेत ना, ते 3ही डॉट आपण मॅच करून घ्यायचे। हे आपण 3ही डॉट मॅच करून घेतले। इथे मध्य घेतला, ह्याचा इथे मध्य घेतला आणि हे 3ही डॉट आपण मॅच करून घेतले। आता इथे ओपन आपण 2.5 इंचावरती ठेवणार आहे आणि खाली 2.5, ज्यांना गळा पसरट हवा असेल त्यांनी 2.5 ठेवा, मी इथे 3 ठेवणार। नॉर्मल 2.5च असतं, पण ज्यांना काही लोकांना जरा पसरट गळा हवा असतो त्यांना 3 ठेवा। इथून आपण 1 इंच घ्यायचा। इथे मध्यापर्यंत आपण सरळ रेष घ्यायची आणि पुन्हा राऊंड शेप त्या 1 पासून 1 इंच आपण घेतला आहे, तिथून आपण राऊंड घ्यायचा। तरी पण तुम्हाला कळलं नाही तर इथे मध्य घ्या, इथे 3 आला ना मध्य, परत याचा आणि खालचा तिथे मध्य घ्या आणि हे 3 डॉट एकमेकांना मॅच करा। खूप सोपं आहे। आणि इथे आपण मागच्या कटोरीला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे आपण मध्य घेणार आहे आपण कटोरीचा आकार देण्यासाठी। इथे मला आकार काय व्यवस्थित वाटला नव्हता म्हणून मी व्यवस्थित देत आहे। आता हे आपल्याला बाहेरचा भाग सगळा झालेला आहे। आता आतमध्ये योग पट्टी आपण तयार करायची। योग पट्टी इथं मी 3.5 घेते आणि इथून मी 3 घेते, तुम्ही 2.5 पण घेऊ शकता, मी ते 3 घेते। सरळ रेष मारून आता आपण कटोरी कशी तयार करायची ते बघणार आहोत। आता इथे बघा, इथे आपला पूर्ण ते आपण मार्जिन घेतले ते घ्यायचं नाही, फक्त इथून जो 4th हिस्सा घेतला होता तो घ्यायचा आणि त्या 4th हिश्श्यामध्ये 2 हिस्से साईडला काढायचे। 4th्यामध्ये पूर्ण ह्याच्यामध्ये नाही, 4th्यामध्ये 1.5 इंच सोडून ते मार्जिनचं, हा जो आपण मध्ये 4th हिस्सा घेतला आहे ना त्याचा 3 इंच। आता इथे 9 आहे ना, तर त्याचे किती येतात? 6 येतो, 3 आणि 3 6 आणि राहतात किती? 3।
टोटल 9 झाले, मग ते साईडला 3 घ्यायचे नाहीत आपण तिकडचे, इकडचे 6 घ्यायचे, म्हणजे आपली 6 इंचाची कटोरी आहे. इथून आपण सरळ घ्यायची रेष मारून आणि हे आपण सगळे डॉट जोडून घेऊयात. इथे पण तुम्हाला त्या डॉटचं कळालं नाही तर ते जॉईंट आर्महोलच्या जॉईंटपासून तुम्ही इथे 1 इंचावरती मार्किंग करून, 1 ते 1.5 इंचावरती मार्किंग करून तुम्ही ते डॉट मॅच करू शकता. तर मी जसा आकार काढते तसा आकार तुम्ही काढा इथे. आता इथे जे आपण सरळ घेतो, सरळ भाग कुठपर्यंत घ्यायचा, तुम्ही 3 इंचापर्यंत घेऊन वरती राऊंड आकार देऊ शकताय. मी त्या 2.5 इंचावरती घेऊन राऊंड आकार दिलेला आहे, तुम्ही 3 इंचावरती घेऊन द्या. आता इथे योगपट्टीला आकार द्यायला खूप जणांना जमत नसेल तर आपण काय करायचं, ते कटोरीचा मध्य भाग घ्यायचा, मध्य डॉट द्यायचा आपण तिथे आणि तिथून पुढे आकार द्यायचा. खूप छान योगपट्टी तयार होते. हे पण तुम्ही पुढे नंतर स्टिचिंगमध्ये बघू शकता. आता ही योगपट्टी आपली फायनल आहे, ही आपण कटिंग करून घ्यायची. त्याच्या आधी आपण त्याच्यावरती लिहून घेऊया की आपली फायनल आहे म्हणून. 36-40 आणि 36-38-40 या तिन्ही पण मापाने ही योगपट्टी चालते. फक्त ह्याच्यामध्ये तुम्हाला चौथा हिस्सा येतो ते ॲड करून तुम्हाला थोडंसं वाढवावं लागेल, 1 इंच 1/2 इंच काय असेल ते. इथे आपण फुटचा आर्महोल घेऊन कट केलेला आहे. इथे गळा आपण कट करून घ्यायचा. कटोरी व्यवस्थित कट करून घेऊयात. आता कटोरी आणि हे साईड पीस आपण दुसऱ्या पेपरवरती सेपरेट फायनल कटिंग करून घेऊ. इथे आपण फायनल घ्यायचं आहे, योगपट्टी आपली फायनल आहे. आता इथे मी तुम्हाला झूम करून दाखवते थोडं. इथे आपण साईड पीस आपला आहे ना, आहे तसा मार्किंग करून घ्यायचा आधी सर्व बाजूने. चारही बाजूने मी सेम मार्किंग करून घेते. आता इथे आपण 1 सेंटीमीटर एवढं, तुम्ही बघू शकता आता मी मार्किंग करेन, 1 सेंटीमीटर एवढंच आपल्याला फक्त एक्स्ट्रा घ्यायचं आहे. कटोरी आपण जिथे जॉईंट करतो तिथून फक्त 1 सेंटीमीटर बरोबर परफेक्ट 1 सेंटीमीटर सर्व बाजूने आलं पाहिजे, कमी जास्त नको. 1 सेंटीमीटर एवढं माप घेतलेलं आहे आपण आणि ते आपण आता साईड पीस कट करून घेऊयात. आता ही आपली 36-38-40 मापाची साईड पीस झालेला आहे. इथे फक्त तुम्हाला मार्जिनच्या साईडला फक्त वाढवावं लागणार, बाकीचा इकडचा भाग सेमच आहे. आता हे आपल्याला साईड पीस नको आहे, आपला फायनल साईड पीस तयार झालेला आहे ना. आता हे दोन भाग तयार झालेले आहेत. आता आपण फायनल कटोरी बघू. कटोरी पण मी तुम्हाला जरा झूम करूनच दाखवते. आता इथे आपण कटोरी आहे तशी सर्व बाजूने ड्रॉ करून घ्यायची. आता इथे आपण सर्व बाजूने ड्रॉ करून घेतलं की ते 1 सेंटीमीटर घ्यायचं. इथे मध्याला 1/2 आणि इथे मी 1/4 इंच घेणार. जर तुम्ही 38 किंवा 40 करत असाल तर 1.5 घ्या. 38 ला 1.5 घ्या आणि 40 ला 1.5 थोडंसं 1 पॉईंट पुढे असं घ्या. इथे मी 36 आहे त्यामुळे मी 1/4 घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मी मार्किंग करून दाखवलं आहे.
इथे 1/6 घेतले आणि इथे पण मी सेम 1/6 वरतीच मार्किंग करणार. तुम्ही इथे जेवढे घेणार ना तेवढंच त्या बाजूला पण घ्यायचं आपण सेम. कमी जास्त घेऊ नका, थोडंफार कमी जास्त झालं तर चालेल पण जास्त नाही झालं पाहिजे. इथे आपण कटोरी मॅच करून घेतलेली आहे व्यवस्थित आकार काढून. तर काही लोक काय करतात इथे म्हणजे थोडंसं 1 सेंटीमीटर एवढंच वाढवतात किंवा 1/2 सेंटीमीटर, तर ते मग आपण जेव्हा टक्स मारतो त्यावेळेला ते काय बरोबर बसत नाही. आता इथे आपण हुक साईडला आपण जॉईंट केले ते डॉट. आता हुक साईडपासून इथं कटोरीच्या इथपर्यंत आपण बघायची आपली कटोरीचं माप बरोबर छातीचा चौथा आलेला आहे. इथे तुम्हाला इथे अजून एक टिप्स देते, अशी पूर्ण कटोरी आपल्या छातीचा चौथा आला की ती फायनल कटोरी झाली म्हणायची. हा भाग आहे तो छातीचा चौथा आला पाहिजे पूर्ण. त्याचा मध्य घ्यायचा आहे इथे, तिथून खाली 1.5 इंच घेणार आणि 38 छातीवाल्यांनी पण 1.5 घ्या. आणि 40 वाल्यांनी थोडंसं खाली घ्यायचं. इथे आपण मॅच करून घ्यायचं. आता इथे आपण बघूयात. आता इथे 4.5 येते ना, 4.5 वरती मार्किंग केली म्हणजे 4.5 येत होतं, 4.5 वरती मार्किंग केली. इथे पण 4.5 वरती मार्किंग केली. ते 1 सेंटीमीटर कशासाठी सोडलं आपण, स्टिचिंगसाठी. आता इथे बघायचं, इथे 1.5 इंच आपण सोडला मार्जिन, त्याच्या पुढे किती राहतं, 3/4 राहतात. 3/4 मधले ते 1 सेंटीमीटर आपण सोडलेले आहे, मग 3 राहतं. 3 पासून 9 पर्यंत जे आपलं छातीचा चौथा आहे तिथपर्यंत किती राहतात, तर 6 राहतात. तर आपल्याला बरोबर इथे टक्स 6 आला पाहिजे, म्हणजे 6 पर्यंत मोजून खालची कटोरीची लाईन आहे ती 6 आली पाहिजे. म्हणून मी काय करणार आहे, इथे 3.5 वरती मार्किंग करणार. 4.5 येते, 3.5 वरती मार्किंग करणार म्हणजे माझं 6.5 येईल. 6 आपली मेन कटोरी आणि 1/2 इंच आपलं लुझिंगसाठी. 1/2 इंच म्हणजे 1/2 इंच पण होत नाही, थोडंसं कमीच येतं. तर आपण हे कटिंग करून घेऊयात पूर्ण. सर्व बाजूने आपण कट करून घेतली कटोरी. ह्या आपण मेन फॅब्रिक आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक कटिंग करून कशी करायची ती तुम्हाला दाखवते. तर आपला हे जे रफ होता कटोरी, रफ कटोरी होती ती आपण फेकून द्यायची. तिचं आता काही काम नाही, ही मेन ठेवा, नाही तर नंतर कन्फ्यूज होतं. 36, 38, 40 साठी ही कटोरी होऊन जाते. फक्त थोडंसं 1 सेंटीमीटर वाढवायला लागते तिन्ही साईडून, खाली टक्सच्या इथे आणि साईडला. मी आता आपलं सगळं झालेलं आहे, कसे ठेवायचं ते तुम्हाला दाखवते कपड्यावरती. मी अशा पद्धतीने ठेवलेलं आहे पेपर आणि मी चॉकने ड्रॉ करून घेणार. मी पेपर ठेवून कधीच कटिंग करणार नाही, ड्रॉ करून घेणार. आणि इथे बघा, खालची बाजू मी ठेवलेली आहे जिथे मी आता तुम्हाला रेड कलरने ड्रॉ केले ती बाजू ठेवली. कशासाठी, तर कमर पट्टी जॉईंट करण्यासाठी. तिथे जी किनारी आहे ना, ती किनारी आपण नाही दुमडली तरी चालते नंतर, तशी घेत जावा. बघा तुम्ही एकदा ट्राय करून. इथे आपण आता कटोरी स्टिच करणार आहे. जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट्स पण करा. जर तुम्हाला 38ची वेगवेगळी 38ची 40ची किंवा 32ची जी पण हवी असेल कटोरीचं सेपरेट माग माप, मी ते तुम्हाला दाखवलेलं कळालं नसेल 38 40, तर मी तुम्हाला सेपरेट पण दाखवेल मी कटिंग करून. जर हवं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. इथे बघू शकता तुम्ही आपली कटोरी मस्त आलेली आहे. इथे मी 2 स्टिच मारणार आहे, एका बाजूला एक सेंटीमीटरवरती असं अंतर ठेवून. बघा इथे आपण कटोरी व्यवस्थित चेक करायची. आणि आता इथे मी थोडंसं 1/2 इंच पण नाही, थोडंसं कमी मी इथे कट मारणार छोटा. दोन्ही कटोरी एकत्र घेऊन मारायचं. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ना, थोडंसं खाली जर येत असेल कटोरी वाकल्यासारखी वाटत असेल तर तिथे 1/2 इंच मारायचं. इथे माझी वाकली नव्हती पण मी तरी पण तुम्हाला करून दाखवलं. आता इथे आपण साईड पीस जॉईंट करूया दोन्ही. कसे करते बघा, मी तुम्हाला मागच्या पण व्हिडिओमध्ये करून दाखवलेली आहे. इथे मी तुम्हाला एकच बाजू दाखवणार.
कटोरी कशी जॉईंट करतात ती, कारण दोघांमध्ये सेमच असणार आहे. व्हिडिओ खूपच मोठा होत चालला आहे, त्यामुळे समजून सांगणं पण गरजेचं आहे. तुम्हाला कळायला पण पाहिजे ना सर्व कसं करतात कसं नाही. घाईमध्ये सांगून तुम्हाला पण कळणार नाही. आता इथे बघा, फिनिशिंग खूप छान वाटते सर्व. आपण इथे डबल सिलाई मारून घेते मी आधी, आणि नंतर आपण बाजूचं सर्व अस्तर जॉईंट करून घ्यायचं. आता दुसरी कटोरी ही मी सेम घेतलेली आहे करून, इथे पण योगपट्टी लावून घेते. योगपट्टी कट्टुकट व्यवस्थित आली पाहिजे, मागे पुढे नाही झाली पाहिजे आपली योगपट्टी. थोडीशी 1 सेंटीमीटर किंवा 1/2 इंच झाली तर तेवढं तुम्ही म्हणजे वरतून तिरकी लाईन अशी मारू शकता, पण जास्त नाही झाली पाहिजे. साईड पीसला तिरकी, आपण कमरेला कसं खालच्या साईडला आपण तिरकी हे करतो क्रॉस कटिंग, तशी करू शकता तुम्ही. अशा पद्धतीने योगपट्टी आपण फोल्ड करून सरळ करून घ्यायची. खालच्या साईडला मी सिलाई मारते, तुम्ही नाही मारली तरी काही हरकत नाही, प्रेस करायचं चांगलं. आता इथे आपण आयपट्टी वगैरे लावून घ्यायची. मी दुसऱ्या पण साईडला मी सेम आहे ना योगपट्टी लावून घेतलेली आहे, बघू शकता आपण. आता आयपट्टी आणि हुकपट्टी आपण लावून घ्यायची दोन्ही बाजूला. मी साधा ब्लाऊज पण हा मागच्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे, तुम्ही बघू शकता जाऊन. बिना अस्तरचा ब्लाऊज आहे हा. इथे आपण आयपट्टी लावून झाली की आपण हुकपट्टी लावून घेऊयात. आता आपण दोन्ही पण जॉईंट करून बघायचं. थोडंसं इथे राहते माझं तर मी ते कट करणार. आता परफेक्ट आहे. तर इथे मी कमरपट्टीला घेतलं होतं, जसं आपण कमरपट्टीला घेतो तशी सरळ लाईन घेतलेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण तिरकी घेतली होती, इथं सरळ घेतली आहे. फक्त किनारी आपण घ्यायची नाही, त्याने आपल्याला फोल्ड करायला त्रास होईल. आता इथे चून मारताना कटोरीच्या वरच्या बाजूला आणि कटोरीच्या खालच्या बाजूला जिथं आपण कटोरी जॉईंट केली आहे तिथून कटोरी जॉईंट केली आहे त्याच्यावरती घेऊ नका. कटोरीच्या वरती आणि कटोरीच्या खाली आणि राहिलेल्या भागात 2 अशा टोटल 4 चून मारायच्या. त्याने आपल्याला फोल्ड करताना त्रास होत नाही. ते आता फोल्ड केलं की परफेक्ट गळा बसतो, उचलत नाही किंवा खेचत नाही. आता इथे तुम्ही डायरेक्ट हेमिंग पण करू शकता. इथे असं फोल्ड करून तुम्ही तिथे हेमिंग पण करू शकता साईडला कॉर्नरला एकदम सिलाई मारून. तर मी इथे दाब सिलाई मारून घेते. जसा गळा आहे आपला तसा हळूहळू फिरवून फिरवून सिला सुई आपली त्यातच ठेवा. थोडासा दाब उचलून गळा फिरवायचा आपण आणि स्टिच मारायची. परफेक्ट येतं इथे बघा. असाच मी दुसऱ्या साईडचा पण करून घेतलेला आहे.
इथे टक्स ह्या प्रकारे तुम्ही कट मारून घ्यायचे आतल्या साईडला. इथे आपल्याला झालेले फ्रंट साईड आपली कटोरीची स्टिच मारून फिनिशिंग वगैरे सगळं व्यवस्थित बघू शकता तुम्ही. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता हवा तो सांगा मला. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.